मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या संपूर्ण टीम ने जनतेची लूटमार सुरू केली असून या लूटमारीतून जमवलेला काळा पैसा सध्या कोकणातील समुद्र किनाऱ्यावर गुंतवला जात असल्याचा आरोप भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे। राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांच्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव असलेले मिलिंद नार्वेकर यांनी देखील दापोली तालुक्यात समुद्र किनाऱ्यावरती भव्य दिव्य अशा आलिशान बंगल्याचं अनधिकृतपणे बांधकाम सुरू केलं असल्याचा आरोप आज माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे। किरीट सोमय्या यांनी आज प्रत्यक्ष दापोली तालुक्याला भेट दिली, त्याचबरोबर ज्या ठिकाणी या बंगल्याचं काम सुरू आहे त्या ठिकाणी देखील किरीट सोमय्या यांनी भेट दिली, त्याचबरोबर ज्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये हे बंगल्याचं काम सुरू आहे त्या ग्रामपंचायतीला व संबंधित तलाठी कार्यालयाला देखील किरीट सोमय्या यांनी भेट दिली असून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशा आलिशान बंगल्याचं काम सुरू असल्याचं किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील सर्व नेते हे भ्रष्टाचार करून जो जमवलेला काळा पैसा आहे तो पैसा अशा प्रकारे गुंतवत असल्याचा आरोप देखील यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे। खेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना या संपूर्ण प्रकारावर त्यांनी भाष्य केले, आपण जाणून घेऊयात ते नेमकं काय म्हणाले ते। ठाकरे आणि टोळीने एकच काम केलं आहे, वाजे वसुले गँगचे पैसे जमवले आणि कोरोनाच्या काळात समुद्र किनाऱ्यावर भव्य रिसोर्ट आणि बंगले बांधले। अनिल परब तर अनधिकृत रिसोर्ट आणि बंगलो याचा डिमोलिशनचा ऑर्डर काही दिवसात येणार। आज मी उद्धव ठाकरेचे सचिव डावा हात मिलिंद नार्वेकरता अनधिकृत बंगल्याचं बांधकाम स्वतः बघितलं। 72 गुंठेची जमीन आज ज्याची व्हॅल्यू 10 कोटीपेक्षा जास्त आहे आणि तिथे दुमजली बंगलो तर बांधकाम चालू आहेत। ग्रामपंचायत तलाठी कार्यालयात भेट दिली, कोणत्याही परवानग्या घेण्यात आलेल्या नाही आहेत। जिथे बघो तिथे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहयोगींचं बंगल्याचं बांधकाम जोरात सुरू आहे। उद्धव ठाकरे स्वतःच अनधिकृत बंगले बांधतायत आणि त्यांचा उद्वाद अनिल परब, डावा हात मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरेंचा मागे सतत उभे असतात रवींद्र वायकर, सगळ्यांनी या गेल्या सरकार आल्यानंतर लूटफाट सुरू केली आहे आणि त्या लूटफाटाचा पैसा आता सगळ्या बंगलत मुख्यमंत्री स्वतः जर हे करत असेल तर डावे उजवे करणार। कोरोनामध्ये लोक मरत आहेत आणि ठाकरे परिवार आणि टोळी बंगले बांधत आहेत।